रत्नागिरी जिल्ह्यातील प्रदूषण विरहित सागरी किनाऱ्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील माशाला मोठी मागणी वाढली असून मच्छीमारी ही तेजीत असल्याची चर्चा खवय्यांमध्ये सुरू झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्याला लाभलेल्या अरबी समुद्रात चांगले मासे मिळू लागल्यामुळे मच्छीमार आनंदित झाला आहे. गणपती गेल्यानंतर या माशांना मोठी मागणी वाढली असून सुरमई, पापलेट, बांगडा, कर्ली, ढोमी आदींसह विविध प्रकारचे मासे मोठ्या प्रमाणात मिळू लागल्याने खवय्येही खुश झाले आहेत. रत्नागिरी मिरकरवाडा बंदरात मोठी उलाढाल सुरू झाली असून जिल्ह्यातील हर्णे, दाभोळ तसेच गुहागर, राजापूर तालुक्यातील साखरीनाटे आदींसह विविध ठिकाणी मच्छीमारांना चांगले मासे मिळू लागले आहेत, त्यामुळे मच्छीमारीही तेजीत आली आहे. मुबलक मिळणाऱ्या माशांमुळे मच्छीचे दर कमी होतील अशी आशा जनतेला होती, मात्र ती फोल ठरली आहे. त्यामुळे शासनाने माशांचे दर स्थिर करावे अशी मागणी खवय्यांकडून केली जात आहे.